नमस्कार मी दीपाली स्वामी समर्थ केक्स अँड क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे हा केक बघून तुम्हाला आयडियाही आलेच असेल की हा केक फोटो केक तर आहेच पण यासोबत रसमलाई फ्लेवर मी बनवलेला आहे हा केकचा तर तो कसा बनवलेला आहे यासाठी तुम्हाला व्हिडिओ शॉटपर्यंत बघावा लागेल चला तर मग आपण सुरुवात करूया तर मी अर्धा किलो केक बनवून घेणार आहे तर त्यासाठी मी व्हॅनिलाचं प्रीमिक्स अडीच कप घेऊन हा स्पॉन्ज बेक करून घेतलेला आहे आणि बेक करताना त्यामध्ये रसमलाईचं ई सेन्स आणि यल्लो कलर टाकून हा केक मी बेक करून घेतलेला आहे तर अशी रसमलाई ही सुद्धा मी बनवून घेतलेली आहे आप आणि आपल्याला हा केक बनवताना जे रसमलाईचं दूध असतं त्याने आपल्याला केकला सोकिंग करायची असते पाण्याने सोकिंग करायची नाही लक्षात घ्या आपल्याला जे रसमलाईचं दूध असतं त्याने आपल्याला सोकिंग करायची असते केकला तर मी क्रीम ही स्प्रेड करून घेतलेली आहे आणि त्यावरती मी र भरपूर असे रसमलाईचे जे बॉल्स आहे ते क्रश करून घालणार आहे एक लक्षात घ्या आपल्याला भरपूर असे बॉल घालायचे आहे जेणेकरून त्याचा फ्लेवर लागायला हवा म्हणून तर तुम्ही बघू शकता मी भरपूर असे बॉल घातलेले आहे आतमध्ये आणि थोडे बदाम आणि पिस्ते मी कट करून घेतलेले आहे ते सुद्धा मी आतमध्ये घालणार आहे तर तुम्ही बघू शकता तर आणि हे ड्राय रोज पेटल्स आहे ते सुद्धा मी घालत आहे आणि थोडे केसरचे धागे जे आहेत ते सुद्धा मी घालून घेणार आहे जेणेकरून आपल्याला छान असा फ्लेवर लागावा म्हणून तर तुम्ही बघू शकता मी असे आतमध्ये घालत आहे तर दुसरा लेअर ठेवून आपण पुन्हा अशी प्रोसेस करून घेऊयात आपण रसमलाई करताना सु त्यामध्ये त्या सुद्धा हे सगळं घालतो काजू बदाम पिस्ते आणि केसरसुद्धा घातली जाते पण केक करताना त्याचासुद्धा फ्लेवर लागावा म्हणून मी ते सुद्धा घातलेलं आहे तर असा जो दुसरा लेअर आहे तर असा ठेवून मी साईडच्या ज्या गॅप आहे त्यासुद्धा मी क्रीमने फिल करून घेतलेल्या आहे आणि पुन्हा जे रसमलाईचं दूध आहे त्याने आपल्याला केकला सोक करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मी केकला छान अशी सोकिंग करू त करून घेत आहे हा हा केकमध्ये रिच फ्लेवर आहे तर याची प्राईससुद्धा जास्त असते कारण आपल्याला दुधाने याला सगळा बनवावा लागतो तर दुसऱ्या सुद्धा मी भरपूर असे रसमलाईचे बॉल्स जे आहे ते क्रश करून घालणार आहे रसमलाईचे बॉल क्रश करून घालत असताना आपल्याला ज्या बॉलमधून दूध असतं ते पिळून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला क्रश करून घालायचे आहे जेणेकरून क्रीमवरती दूध येणार नाही दूध जर आलं तर त्याने आपली क्रीम किंवा वरचा लेअर असतो तो घसरून पडण्याची भीती असते तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी भरपूर अशी रसमलाई घातलेली आहे आणि त्याचा फ्लेवरसुद्धा नक्कीच चांगला लागेल तर तुम्ही बघू शकता तर यामध्ये बदाम पिस्तेचे जे काप केलेले होते ते सुद्धा मी ॲड करून घेत आहे ते पण खूप सारे आपल्याला घालायचे आहे आता केसर आणि ते घालत आहे आणि ड्राय रोज पेटल हे सुद्धा मी घालून घेणार आहे तर हारीच फ्लेवर आहे त्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या तर ह्या हव्याच तर तिसरा लेअर मी ठेवून घेतलेला आहे आणि साईडच्या जी बाजू आहे कडा आहेत त्यासुद्धा मी क्रीमने फील करून घेत आहे याने काय होतं आपण केक जेव्हा बनवतं तर केकची जी वरची लेअर ठेवलेली असते ती सटकत नाही म्हणून आपल्याला या कडा फिल करून घ्यायच्या असतात आणि तिसरा लेअरसुद्धा मी दुधाने रसमलाईच्या दुधाने सोकिंग करून घेणार आहे तर त्याला सॉफ्टनेस हा छान असा राहील तर तुम्ही बघू शकता आणि बोटाने सुद्धा चेक केलं तरी चालतं आपला केक किती सोक झालेला आहे तर थोडी क्रीम टाकून मी त्याला क्रमकोट करून घेतलेला आहे जेणेकरून त्याची क्रम्बल्स नंतर निघायला नकोत म्हणून आता मला पिंक कलरच्या क्रीमने केक बनवायचा आहे कारण हा एका बड्डे गर्लसाठी आहे तर पिंक कलर तर हवाच तर तुम्ही बघू शकता मी क्रीममध्ये पिंक कलर टाकून क्रीम अशी बनवून घेतलेली आहे आणि केकला त्या क्रीमने कवर करून घेत आहे आपल्याला साईडने आणि वरच्या बाजूने सुद्धा केक असा छान असा कवर करून घ्यायचा आहे क्रीमने तर तुम्ही बघू शकता असं मी कवर करून घेत आहे ज्याला फिनिशिंग येत नसेल तर हा व्हिडिओ बघून नक्कीच फिनिशिंग यायला लागेल तर मी जुने ए टी एम कार्ड घेत आहे आणि त्याने केकच्या साईडला फिनिशिंग देत आहे आणि याने खूप छान अशी फिनिशिंग येते तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता तर तुम्हीही बघू शकता किती छान अशी प्लेन फिनिशिंग आलेली आहे केकच्या कडेने तर आपल्याला वरची जी बाजू आहे क्रीमची तीसुद्धा पॅलेट नाईपने कवर करून घ्यायची आहे तर अशी ही फोटो प्रिंट आणलेली आहे तर मी तिला केकच्या साईजची आकाराची कापून घेत आहे अर्धा किलोचा केक असल्यामुळे किलो आपल्याला त्या साईजची ही कट करून घ्यायची आहे तर बघा मी आता ती प्रिंट काढत आहे तर प्रिंटच्या खाली आपल्याला एक पेपर असतो तो पेपर काढून घ्यायचा असतो आणि अशा प्रकारे बघा मी काढून घेतलेला आहे तर आता बघा केकच्या परफेक्ट अशी ही कापून घेतलेली आहे तर ही अशी व्यवस्थित अशी ठेवून द्यायची आहे आणि त्याला बोटाने स्प्रेड करायचं आहे आणि न्यूट्रल जेल जे आहे ते त्याच्यावरती लावायचं आहे तुम्ही ब्रशाने सुद्धा लावू शकता आणि मी हात स्वच्छ धुवूनच लावत आहे जेणे काय होतं की आपली जी फोटो प्रिंट असते ती शाईन करते म्हणून आपल्याला ही न्यूट्रल जेल असतं ते लावायचं असतं बोटाने स्प्रेड केलं तर आतमध्ये ज्या क्रीमच्या खाली जे बबल्स असतात फोटो प्रिंटच्या खाली ते निघून जातात आता मी थोडं ज न्यूट्रल जेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये व्हाईट जेल कलर ॲड करून घेतलेला आहे आणि एक चमचाभर पाणी टाकून ते छान असं मिक्स करून घेत आहे आपल्याला हे जे बनवलेलं व्हाईट जेल आहे ते पायपिंग बॅगमध्ये भरायचं आहे आणि त्याने ड्रिपिंग करायची आहे केकला तर तुम्ही बघू शकता मी केकला छान अशी ड्रिपिंग करून घेत आहे तर त्याने केकला लूक छान असा येईल अशा प्रकारे आपल्याला केकला ड्रिपिंग करून घ्यायची आहे तर याला ड्रिपिंग असं म्हणतात जे मी करत आहे ते तर आपले ड्रिपिंगसुद्धा झालेली आहे तर मी आता नूर फोर्टी सिक्स नोजल घेतलेला आहे स्टार नोजल आणि त्याने जी बॉर्डर आहे केकची ती कवर करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता जस्ट फक्त आपल्याला ठेवायचं आणि उचलायचं आहे त्याने काय होतं मोदकसारखा का आकार येतो या नौजलचा आणि आपल्या आवडीनुसार आपण केकवरती स्प्रिंकलसुद्धा घालू शकतो तर मी स्प्रिंकलसुद्धा घालत आहे तर आपल्याला दोन केक एका केकमध्ये झालेले आहेत फोटो केक आणि रसमलाई फ्लेवर केक तर तुम्हाला हा व्हिडिओ बघून कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा